नमस्कार, मी रुपाली. रुपालीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत शेवयाची खीर. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. शेवयाची खीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे. इथं मी फुल क्रीमचं 1 लिटर दूध घेतलंय. शेवया हा 1/2 कप शेवया आहे. भाजक्या शेवया आहेत. साखर तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला किती गोड लागतं त्याच्यानुसार तुम्ही साखर घालू शकता. मी 1/2 कपच घेतले. वेलची पावडर 1 टीस्पून. हे काजू बदामचे तुकडे आहेत, मी तुपात भाजलेले घेतलेत. आणि मनुके 2 चमचे, मनुके आणि 2 चमचे काजू बदाम. तुम्हाला जर असंच घालायचं असेल न भाजता तरी चालेल. चला तर आपण खीर बनवूया. सगळ्यात आधी आपण दूध गरम करायला ठेवूया. मीडियम गॅसवरच ठेवायचं दूध गरम करायला. आणि ह्याच्यात मी एक असा चमचा घालून ठेवणार आहे, म्हणजे दूध आपलं खाली लागणार नाही. आणि उकळत आलं की आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे. तूप विसरले होते मी सांगायला. इथं आपण 2 चमचे तूप घेतले, कारण आपल्याला शेवया तुपामध्ये भाजायच्यात. जरी त्या भाजक्या असेल तरी आपण भाजून घेणार आहोत तुपामध्ये, कारण त्याची टेस्ट एकदम छान व्हावी म्हणून. आपल्याला मध्ये मध्ये दूध चांगलं ढवळत राहायचं आहे, करपू नये म्हणून. आणि आता दूध उकळलं आहे तर आपल्याला ते थोडंसं आटवायचं आहे, म्हणजे 1 लिटर येतं 1/2 लिटर करायचं आहे, म्हणजे त्याला चांगला घट्टपणा येईल आणि आपली खीरही छान लागेल. आता हे दूध आटलंय थोडंसं तर आपण याच्यामध्ये साखर घालूया. आणि साखर घालून आपल्याला अजून थोडंसं आटवायचं आहे, म्हणजे साखरेला पाणी सुटतं ना म्हणून. आणि हे असं ढवळून घेऊया. आता साखर घातल्यावरही हे दूध छानपैकी उकळलंय, तुम्ही पाहू शकता. तर ह्याला असंच उकळून देऊया. आणि आपण एका साईडला शेवई भाजून घेऊया. थोडासा गरम झाला की आपण तूप घालूया याच्यामध्ये. तूप जास्तही घालायचं नाही तर खीर अशी तेलकट होते. मीडियम ते स्लो गॅसवरच आपल्याला भाजून घ्यायचं. जास्त पण नाही भाजायच्यात, थोड्याशा 1 ते 2 मिनटच. शेवई आपण न भाजताही टाकू शकतो, पण तुपात भाजल्या ना की जो एकदम छान लागते. आता छानपैकी सुगंध आला शेवयांचा, मस्त. 1 ते 1.5 मिनटच मी भाजले. आता आपण गॅस बंद करून शेवया दुधामध्ये घालूया. आता आपण या शेवया दुधामध्ये घालूया. हे आपण 1 ते 2 मिनटच उकळणार आहोत. त्याच्यानंतर आपण वेलची पूड 1 टीस्पून, काजू बदाम भाजलेले 2 टेबलस्पून. आणि ह्या शेवयांना शिजण्याकरिता जास्त वेळ नाही लागत, त्याच्यामुळं लगेच गॅस बंद करायचा. आता हे छानपैकी उकळलं तर मी गॅस बंद करते. आणि याला थंड झाल्यावर अजून जास्त घट्टपणा येतो, म्हणून आपण शेवया थोड्याशा कमीच घालायच्या. आणि आता गॅस मी बंद केलाय, त्याच्यानंतर हे आपल्याला मनुके घालायचे, कारण उकळत्या दुधात मनुके घातले तर दूध फाटू शकतं. त्याच्यासाठी मी गॅस बंद करून मग मनुके घालते. तर आपली आता खीर, शेवयांची खीर रेडी आहे. तर आता आपण शेवयाची खीर सर्व करूया. आपल्या खिरीला कलर पण किती छान आलाय, ब्राऊन कलर, एकदम क्रीमिश झाली आहे खीर. तर आपली शेवयाची खीर तयार आहे. तुम्ही पाहिलत ना किती झटपट आपण ही शेवयाची खीर बनवली. होती ना एकदम सोपी. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पाहण्यासाठी धन्यवाद.